नमस्कार मित्रांनो, पुणे शहराच्या गर्दीपासून दूर चारही बाजूने नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या व डोंगर माथ्यावर असलेल्या मंदिरात आज आपण जाणार आहोत, ते म्हणजे चौराई देवीचे मंदिर। हे मंदिर पुणे शहरापासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतर तर सोमाटणे फाट्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे। जुना मुंबई पुणे महामार्गावर HP पेट्रोल पंपाच्या शेजारी द एम्ब्रॉल रिसॉर्ट आहे। त्या रिसॉर्टच्या समोर जो कच्चा रस्ता आपणास दिसतो त्या रस्त्यानेच पुढे जायचं आहे। द एम्ब्रॉल रिसॉर्टच्या बाजूने जो रस्ता आहे तिथून 5 मिनिटे पुढे गेल्यानंतर आपणास चौराई देवी मंदिराचे कमान दिसेल। त्या ठिकाणी गाडी पार्क करून आपण मंदिराकडे ट्रेकला सुरुवात करू शकतो। नमस्कार मित्रांनो, आजचा जो ट्रेक आहे आपला चौराई देवी, तर हा जो आहे सोमाटणे फाटा, सोमाटणे फाट्यापासून लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आपल्याला एक जो चौराई देवीचा कमान लागतो हा पहिला कमान आहे। तर या ठिकाणी आपली ट्रेकिंगची सुरुवात होते। हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी साधारणतः 30 ते 40 मिनिटे लागतात, पण या ट्रेकला जाताना सोबत पाण्याची बॉटल नक्की ठेवा, कारण ट्रेक छोटा जरी असला तरी डोंगर भागामुळे थोडा दम लागतो। मित्रांनो, कमानीपासून आपण जवळपास 10-15 मिनिट चालल्यानंतर वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वीकडे हिरवळ दिसत आहे। जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत किंवा लहान मुलासोबत जर एक छोटा ट्रेक करायचा असेल तर नक्की या ठिकाणी या। तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सुंदर स्वच्छ असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे। पक्ष्यांच्या किलबिलाटात व हिरव्यागार झाडाच्या सानिध्यातून जाताना आपण या ठिकाणी ट्रेकला आलोय याचं नक्कीच समाधान आपणास लाभेल। ट्रेक करताना काही ठिकाणी चढण तर काही ठिकाणी समतल बाग आहे, त्यामुळे हा ट्रेक तसा खूप अवघड नाही आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा लहान मुलांसोबत नक्कीच या ठिकाणी येऊ शकता। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, या ठिकाणी फिरायला आल्यावर कोणत्याही प्रकारे कचरा आणि घाण होणार नाही याची फक्त काळजीच नाही तर जबाबदारी प्रत्येक पर्यटकाने घेतली पाहिजे। या डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आपणास दिसून येत आहे। यात प्रामुख्याने पिंपळ, कडुलिंब व वडाचे झाड मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहेत। पायथ्याच्या कमानीपासून आपण जवळपास 1/2 तास चालल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही पायऱ्या दिसतात आणि इथं जे आहे 2 नंबरची कमान। तर चला आपण मंदिराकडे जाऊया। कमानीपासून आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुरून मंदिर दिसतंय। पास 45 मिनिट पायथ्यापासून वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौराई देवीचं 3रं कमान लागलेलं आहे। हा जो आहे मुख्य भाग आहे, इथून मंदिराची सुरुवात होते।
या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. मंदिराच्या कमानीजवळच पाण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे आपण पायावर पाणी घेऊन मंदिराकडे निघालोय. मंदिरात प्रवेश करताच सुंदर व प्रसन्न रूपात असलेल्या देवीचे दर्शन आपणास होते. मंदिर जरी छोटेसे वाटत असले तरी गर्भगृहात बसल्यावर चारही बाजूने असणाऱ्या हिरव्यागार झाडामुळे थंडावा असतो. मित्रांनो, जर तुम्ही निसर्गरम्य वातावरण आणि एक छोटा ट्रेक जे आपण मुलांसोबत किंवा फॅमिलीसोबत करू शकतो असं जर एखादं ठिकाण तुम्ही शोधत असाल तर नक्की या ठिकाणी या, कारण अतिशय नैसर्गिक सौंदर्य आणि एकदम सहज फॅमिलीसोबत जाता येईल आणि एन्जॉय करता येईल असा हा ट्रेक आहे. श्री चौराई देवीचे दर्शन घेऊन आपण परत पायथ्याला आलो आहोत आणि या ठिकाणी आपला ट्रेक संपला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.